नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला आज बनवूया ओट्सपासून चिला तर बघा इथं मी पाऊन वाटी ओट्स घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं तर हे मिक्सरमध्ये याचं पीठ बनवून घ्यायचं याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यात हे ओट्स घातले आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलं तर बघा इथं पूर्ण असं बारीक पीठ करून घ्यायचं तर तुम्ही इथं बघू शकता एकदम बारीक असं पीठ बनवून घेतलेलं आहे तर बघा ओट्सचे असे भरपूर असे फायदे आहेत तर इथं बघा याच्यात काय घालायचं आहे का तर एक अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे याच्यात घालूया तीन चमचे दही तर बघा आपल्याला ओट्सचा चिला नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तुम्ही संध्याकाळच्या छोट्या सुद्धा बनवू शकता तर याच्यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर तुम्ही इथं गाजर आणि शिमला मिरचीचा पण उप वापर करू शकता पण मी इथं टोमॅटो आणि कांदाच घातलेला आहे तर बघा हे चांगलं असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बघा ह्या भाज्या मी याच्यात घातलेल्या आहेत आता काय करूया तर याच्यात थोडं थोडं पाणी करत पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्या तर बघा इथं मी चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे तर तो ते व्हिडिओत आलं नाही त्याबद्दल सॉरी तर इथं बघा याचं बॅटर बनवून घेऊया आता आपण तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर बघा हे वजन कमी करण्यासाठी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट म्हणून चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्याचबरोबर ओट्सचे भरपूर असे फायदे आहेत तर बघा इथं तवा मी गरम करून घेतला त्याच्यानंतर याच्यात थोडंसं तेल घालायचं तर काय करायचं तर तेल चांगलं तापल्यानंतर आपण याच्यावरती हे बॅटर घालूया तर अशा पद्धतीने मी बॅटर पसरवून घेणार आहे आणि हे दोन्ही बाजूनी असं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडासा सोनेरी रंग आला की आपल्याला हे काढायचं आहे तर बघा इथे हे चांगलं भाजलं आणि जर तुम्हाला असं वरून हे जास्त कोरडं दिसत असलं तर तुम्ही वरूनसुद्धा तेल वापरू शकता तर बघा हे एक भाजायला एक दोनच मिनटात हे भाजतं तर इथे मी वरून मला थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून मी याच्यावरून तेल घालत आहे तर बघू शकता हे एका बाजूनं चांगलं भाजून घेतले आता हे आपण दुसऱ्या बाजूनी पण असंच भाजून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता रंग असा सोनेरी आलेला आहे छानपैकी तर आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं आपल्याला दुसरं पण चिला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी पहिल्यांदा घातलं थोडंसं तेल त्याच्यानंतर ते सोडलं बॅटर तर बघा ही अशी झटपट बनणारी रेसिपी आहे त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळच्या भुकेसाठी म्हणजे छोट्या भुकेसाठी पर त्याचबरोबर ह्या मुलांना अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर मला कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी आहे त्याचबरोबर ह्या ओट्सचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे तुम्ही ही नक्कीच ट्राय करून एकदा बघा तर बघा इथं मी दुसरं पण चिला सोडलेला आहे तर आता हा सुद्धा आपण वरून थोडा कोडा दिसते त्यासाठी ते आपण तेल घालूया आणि हा पण आपण पन सोनेरी रंगावरती भाजून घेणार आहोत तर बघा कडेनं दिसत आहे की रंग आलेला आहे आता आपण हे पलटी करून घेऊया तर बघा छान असा सोनेरी रंग झालेला आहे आता असंच दोन्ही बाजूने भागून भाजून आपण हे काढून घेऊया तर बघा इथं आपलं ओट्सचे चिले बनवून तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद